कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, अधिपती प्लीज. झालं, आला काय तुम्ही माग? आलात का? म्हणजे कसं बोललात तुम्ही त्यांच्याशी? काय बोललो? अहो, त्या तुमच्या काळजीपोटी काहीतरी सांगत होत्या, असं तोडून बोललात तुम्ही. आई आहे बघा, हेच मी सांगतोय, माणसाला एकदा सांगितल्यावर कळलं पाहिजे, लईत लई दोनदा. तुम्ही तिसऱ्यांदा आता परत तुम्ही त्यांची आणि आई साहेबांची तुलना करायला जाऊच नका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला खोटी वाटते का हो त्यांची काळजी? नाही, खर तर तेवढी एकच गोष्ट शेम वाटली मला. आमच्या आईसाहेब काळजीपोटी असंच म्हणायच्या. मी दह्यांडे फोडायला चाललो का नाही? जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका, या बी तसंच म्हणल्या. तेवढे एकच शेम वाटली. ऐकलं का नाही त्यांचं? खरं सांग का, मी आई साहेबांचं बी कवा ऐकायचं नाही, माहित आहे का? कवाच ऐकायचं नाही, मी जायचं दह्यांडी फोडायला, यांचं कशाला ऐकू? अहो, पण का हाडमुठेपणा का करायचा? आई साहेबांची मी माहिती असायचो, मी सगळं माझ्या आनंदासाठी करायला लागलो. मग त्याच यायच्या बक्षीस समारंभाला, बक्षीस द्यायला, मग त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार, मग दंगा. या वर्षी आता तसलं काही होणार नाही सगळं. हा, तर आई साहेबांचा असा भर असायचा की सगळं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे बाबा, म्हणताना मी हे करायला लागलोय. दरवर्षी जशी दह्यांडी करत आलोय, त्याच्यात खंड पडायला नको, रीतीप्रमाणे होऊन दे. आई साहेबांची पण हीच इच्छा असणार, त्या जिथे कुठं असतील. ठीक आहे, पण तुम्ही जरा सांभाळून करा सगळं, जास्त रिस्क घेऊ नका. या असंच आईसाहेबी काळजीपोटी या असंच बोलायच्या? त्यातनी भ्या वाटायचं ना, एवढं मोठं दह्यांडीचं नियोजन ठराव तर लागत. घाबरायचं हो, त्यातनी जे सांगायचं तेच तुम्हाला मी सांगतो. मी सगळी शेफ्टी बघूनच सगळं करणार. सेफ्टी? हा हा, सेफ्टी बघूनच सगळं करणार, काय काळजी करू नका. आणि त्या बाईसनी बी सांगा, लई लोड घेऊ नका म्हणा, एवढा काही इशे हार्ड नाही. काय कसं बोललात बरं आत्ता तुम्ही? बाई बाई, तुम्ही ज्यांना बाई म्हणता त्या आई आहेत तुमच्या, त्यांनी जन्म दिलाय ना तुम्हाला. अहो, पण मी त्यासनी आई मानतच नाही तर? अहो, तुमच्या मानण्या न मानण्यानं काय फरक पडणार आहे? ते सत्य आहे, त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, त्या तुमच्या आई आहेत, हे कसं नाकारणार आहात तुम्ही? झालं, आणली काय तुम्ही हरदासाची कथा मूळ पदावर? बघा, तुम्ही मोकळायचा, तुम्ही त्यांच्या संघ पाठन ते नातं जोडा. तुम्ही त्यासनी आई म्हणा, मॅडम मा, काय म्हणायचं ते म्हणा, मला सांगू नका. मी त्यासनी काय म्हणायचं आणि काय नातं जोडायचं तेवढं करा. ठीक आहे, हे बाबा दाखवा तर तुमची पॉवर काय दाखवायची ती. काम चोक झालं तर पैसे बी चोक मिळतील. काय जमल नव्ह इतकं? हा दादा, दहंडी म्हणजे आमचा हातखंडा आहे. तुमचा असू द्याव हातखंडा, संधी आहे माझ्यासाठी. या संधीचं बरोबर सोनं झालं पाहिजे. तुमच्या भावाच्या अपमानाचा बदला घ्यायचा बरं का तुम्हाला? हा, अधिपतीने इतकं वाटोळं करून ठेवलाय, माझा पार अपमान करून ठेवलाय. चार लोक कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याचं तोंड पाहिलं ना, असा राग म्हणजे तळ पाहिजे का, मस्तकात जाते अशी. परत जाऊ देते सोडा. तुम्ही बरोबर तुमची माणसं पेरा. हा, तो बरोबर वरून खाली नियम धरून डोसगार पडला पाहिजे, पार पडल्या पडल्या आता त्याची काय गॅरंटी देता येणार नाही बरं का? अरे निदान हात पाय तरी तुटतील का नाही त्याचे? डोळा पांगळा तरी झाला पाहिजे तो. 6 महिने वर्षभराकरता बिछाणाला तरी टेकून राहील का नाही तो? एवढं तरी जमल का? हा, ते करता येईल. नशीब राहिला प्रश्न त्याच्या बापाचा. ते लुडबुड करायला लागलाय फॅक्टरी. पण ते सोडा, माझं माझं मी पाहून घेईल काय. आता ह्याच्या पुराची आपल्याला वाट लावायची, येत आहे का नाही धानात? ओय रम्या, काय चाललंय काय रे तुझं? कुठं काय, तुम्हीच म्हणलं होतं का नाही तुला काय करायचं ते कर. याच करायलो मी वय पर जरा सांभाळून. त्या अधिपतीच्या डोळ्यावर येलास काय करू नका, आता परत तुमच्याच अंगाशी येईल. लई गर्दी असणार आहे दह्यांडीच्या कार्यक्रमाला, बाहेरून बी दह्यांडी फोडायला गोविंदा लोक येणार आहेत. नका इतकं टेन्शन घेऊ तुम्ही, कोणाला बी दिसणार नाही मी तिथं. आणि हे आपले लोक आहेत ना विश्वासातले. हे बाबांनो, कराल ना सगळे नीट? काय काय करणार काय? जास्त काय नाही, अधिपती नेहमीप्रमाणे दह्यांडी फोडायला वरत चढल का नाही, त्याला खाली पाडायचा प्लॅन आहे आपला.
त्याला खाली पाडण्याकरता आपण कुठल्या बी थराला जाऊ शकतो. प्लॅन आहे वय तुमचा? अरे असले 56 प्लॅन केलेत आम्ही, समजत ना वाचतोय तो. तो नाही का लय सावध असतोय, त्याला हलक्यात घेऊ नका. आणि आता दही अंडी फोडायची म्हणल्यावर तो अजूनच सावध असणार आहे. स्वतःची सेफ्टी बघितल्याशिवाय तो काय दही अंडीवर चढत नाही. त्यामुळं नाही का असले फालतू प्लॅन करू नका, तोंडावर पडाल. आता तुम्हाला विचारलं तुम्ही काय बोलत नाही. त्या टायमाला फोन झाला तर फोन बी उचलत नाही तुम्ही. तुम्ही सांगा आता काय करायचं ते. हे बघ, तुला नाही का अशी काहीतरी ट्रिक करावी लागल ज्याच्यामुळे ह्यो ऍक्सिडेंट आहे असं वाटेल समजांना. हा पण म्हणजे त्यासाठी काय करायचं, म्हणजे काय करायचं? जी एकदम वरच्या थराला नाही पण खालच्या थराला कोणाला तरी हलो म्हणजे काय होईल, त्याचा तोल जाईल आणि तो आपोआप खाली पडेल आणि आपल्याला पाहिजे तो रिझल्ट भेटेल. आता हे करायचं कसं? एवढी माणसं पेरावी लागतील, एवढी माणसं नाही आपल्याकडं. हा एवढी माणसं नाही आपल्याकडं. हो काय बी आमचा बरोबर प्लॅन चालू असताना मध्येच काही खुसपट काढू नका. नाही जमणार हे सगळं काही आम्हाला. जमवावं लागल. मी सांगते कसं जमवायचं. माझ्याकडे लय आयडिया आहे. ए परे, याच्या मध्ये माझं नाव यायला नाही पाहिजे रम्या, कळलं ना? काय बी होणार नाही हो, तुमचं नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. नका टेन्शन घेऊ तुम्ही, आपल्या विश्वासातली माणसं ही. अरे होईल ना सगळं काही नीट. हो हो हा सांगती ऐका, आदिपती नाही का जेव्हा दहीहंडी फोडायला वर चढेल ना तेव्हा त्याला काहीतरी टोचलं पाहिजे, लागलं पाहिजे त्याच्या पायाला काहीतरी, म्हणजे काय होईल त्याच लक्ष निघून जाईल. हा आणि मग तेव्हा तुम्ही खालच्या माणसाला हलवा म्हणजे तो निसटल आणि खाली आपटल. नाही पण ते टायमिंग जुळून यायला पाहिजे का? नाही नाही जुळून आलं टायमिंग तर मग. तर मग तुमचा प्लॅन बी आहे की? हा आमचा बी प्लॅन आहे. तुमचा प्लॅन बी हाय, माझा प्लॅन ये हाय. ध्यानात. हा म्हणजे आमचा प्लॅन बी हाय. हा आता कसं शहाण्यावानी बोललंय, लागा तयारीला. अधिपती, अधिपती प्लीज. झालं, आला काय तुम्ही माग? आलात का? म्हणजे कसं बोललात तुम्ही त्यांच्याशी? काय बोललो? अहो त्या तुमच्या काळजीपोटी काहीतरी सांगत होत्या, असं तोडून बोललात तुम्ही. आई आहे बघा, हेच मी सांगतोय, माणसाला एकदा सांगितल्यावर कळलं पाहिजे, लईतले दोनदा. तुम्ही तिसऱ्यांदा आता परत बघा, तुम्ही त्यांची आणि आई साहेबांची तुलना करायला जाऊच नका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला खोटी वाटते का हो त्यांची काळजी? नाही, खर तर तेवढी एकच गोष्ट शेम वाटली मला. आमच्या आईसाहेब ते काळजीपोटी असंच म्हणायच्या. मी दहीहंडी फोडायला चाललो का नाही, जाऊ नका जाऊ नका जाऊ नका या बी तसंच म्हणल्या, तेवढी एकच शेम वाटली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.